वाढत असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमणादरम्यान महाराष्ट्र सरकार आता 15 जून पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना हे संकेत दिलेले आहेत. दरम्यान राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे तसंच नागपूर आणि रेड झोनमधली इतर 15 शहरं आहेत आणि ही शहरं वगळता सुरुवातीला शाळा इतर टप्प्यांमध्ये सुरू होतील असं सुद्धा सांगण्यात आलंय. तर शाळा सुरू करण्यासाठी सरकार आता कोणकोणत्या पर्यायांचा विचार करत आहे यावर आपण एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांना समविषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलावण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येतोय. तर एका डेस्कवर फक्त एकाच विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी देण्यात येईल. दरम्यान शाळेचे तास कमी करणं आणि सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं असा सुद्धा एक विचार आहे. विद्यार्थी शिक्षकांना संसर्ग टाळण्यासाठी नवीन मानक म्हणजे ऑपरेटिंग प्रक्रिया तयार करण्यात येईल. अहमदाबाद विमानसेवा मात्र स्थगितच राहणार आहे. नाशिक अहमदाबाद विमानसेवा 1 जून पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे आणि 1 जून नंतर या विमानसेवेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उड्डाण योजनेअंतर्गत आजपासून नाशिक अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार होती पण राज्यात विमानसेवा सुरू करण्यास राज्य सरकारनं रेड सिग्नल दर्शवल्यानं विमानसेवा मात्र स्थगित करण्यात आलेली आहे.